पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक आज या ठिकाणी होती। या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते आणि उपनेते यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। संघटनात्मक कामावर चर्चा झालेली आहे आणि बाकी पुढे जे काही आहे संघटनात्मक काम ते पुढे नेण्याची जी काही पद्धत आहे, रणनीती आहे, त्याच्यावरही चर्चा झाली। सरकारचं जे काही काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं देखील त्यावर चर्चा झाली। एकंदरीत असं काही विशेष नाही, संघटनात्मक आज बैठक होती। त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे 2 महिन्यानंतर सगळे एकत्र आले होते आणि त्यामध्ये एक सकारात्मक सगळ्या गोष्टी चर्चेला आलेल्या होत्या। 20 ते 30 सप्टेंबर अशी विशेष यात्रा जी आहे आपल्या संघटनेत राबवली जाणार आहे राज्यभर, त्या यात्रेबद्दल? हा, संघटना बांधणीसाठी किंबहुना राज्याने घेतलेले जे जनतेसाठी जे गेल्या 2 महिन्यामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय ते देखील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी मंत्री, आमदार, खासदार यांची देखील एक रिझन वाईज त्यांचे देखील एक लोकांना भेटण्याचा जो काही संवाद आहे, संवाद साधण्याचा देखील एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। दसरा मेळाव्या संदर्भात काही निर्णय झाले का, कुठे होणार, कसं होणार? सगळ्यांचीच इच्छा आणि आग्रह आहे की शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, त्यावर देखील चर्चा झाली आहे आणि त्यावर देखील सकारात्मक निर्णय होईल। परवानगी तर मागितलेली आहे, त्यामुळे जे काय होईल ते नियमानुसार होईल। अन्य पर्यायी जागांचा काय विचार केला आहे का? नाही, आता मी सांगितलं तुम्हाला की जे होईल नियमानुसार होईल, परंतु दसरा मेळावा जो आहे सगळ्यांचाच आग्रह आहे। बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटायला लोक येत होते, आम्ही त्यांचीच भूमिका आणि बाळासाहेबांच्या विचारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जो आहे हा, त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा आहे, आग्रह आहे की दसरा मेळावा झाला पाहिजे। इतर पक्षांच्या मान्यवरांना नाही, अजून वेळ आहे त्याला, वेळ आला की सांगू तुम्हाला। वेदांता प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला नाही त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप होत आहेत, यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, का मिळाला नाही? यामध्ये एकच आहे, आता आम्हाला तर 2 महिने झालेले आहेत या शिवसेना भाजपा युतीच्या सरकारला आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल अग्रवाल जे वेदांताचे मालक फॉक्सकॉनचे आणि वेदांता, फॉक्सकॉन आणि KPMG यांच्याबरोबर मी स्वतः बैठक घेतली, मी होतो उपमुख्यमंत्री होते आणि वेदांताचे सर्व प्रमुख डायरेक्टर होते आणि त्यांना देखील आम्ही विनंती केली होती की सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चितपणे देईल आणि जवळपास तळेगावजवळ 1100 एकर जमीन आहे ती देखील आम्ही देऊ केली होती। जवळपास त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देखील जवळपास 35,000 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सबसिडी आल्या आणि इतर सगळ्या बाबी आल्या त्याच्यामध्ये देखील त्याही ऑफर आम्ही केल्या होत्या। पण गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो कमी पडला असावा किंबहुना काय याचं कारण, परंतु आमच्या नवीन सरकारने पूर्णपणे त्यांना जे काही सवलती आहेत त्या देऊ केल्या होत्या। हा बिलकुल, मी या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा मोदी साहेबांना भेटलो त्याहीवेळीच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या राज्याच्या हितासाठी नक्की आपण जे काही चांगले निर्णय ते घेऊ, मग त्याच्यामध्ये उद्योग असतील, नवीन उद्योग असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, याला पूर्णपणे सपोर्ट करण्याचं आश्वासन देखील मोदी साहेबांनी दिलं होतं आणि यापुढे देखील ज्या नवीन इंडस्ट्री, मी आजच केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्र्यांशी बोललो, त्यांना मी सांगितलं की या राज्यामध्ये एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोटेन्शियल आहे
आणि नवीन उद्योगांसाठी जे काही लागतं ते देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आणि म्हणून आमच्या राज्यामध्ये नवीन उद्योग जे आहेत ते आले पाहिजेत, यासाठी केंद्र सरकारचं देखील सहकार्य आवश्यक आहे. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या, त्यांची आणि माझी भेटही होणार आहे आणि नक्कीच मोठे उद्योग, नवीन उद्योग या राज्यामध्ये येतील अशा प्रकारचे प्रयत्न आपलं सरकार आमचं करेल. पालकमंत्री निश्चित केले गेले नाही त्यामुळे कामच होत नाही असा आरोप होता. असं काय काम, आता आम्ही 2 महिन्यामध्ये किती निर्णय घेतले त्याच्यामुळे तर अडचण झाली आहे सगळ्यांची. आज कितीतरी आम्ही GR काढले, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेत, पेट्रोल डिझेलचे पैसे कमी केले, शेतीपंपाचं वीज दर कमी केला आहे, किती खूप निर्णय आम्ही घेतलेले आहेत. आणि आतापर्यंत जे निर्णय, आतापर्यंत जे नियम नव्हते नुकसान भरपाई देण्याचे, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आम्ही निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे परत पालकमंत्री लवकरच होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.